शहरालगत असलेले साईनगरला स्वातंत्र्य ग्रामपंचायतचा दर्जा किंवा नगर परिषद कळमनुरी उमरा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग हिंगोली नांदेड रोडवर 3 तास येथील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. येथील नायब तहसीलदार यांनी हे प्रकरण 7 दिवसात निकाली काढू असे लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. गेल्या 20-25 वर्षापासून साईनगर वस्ती असून जवळपास या वस्तीत 1500 ते 2000 लोकसंख्या असतानाही साईनगरचा कळमनुरी नगर परिषद किंवा उमरा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झाला नाही, तसे स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळालेला नाही. साईनगर भागात कोणतीही मूलभूत सुविधा, नाले, पथदिवे, रस्ता आदींची सुविधा नाही. येथील नागरिकांसह महिलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, यामुळे या भागाचा कोठेतरी समाविष्ट करावा या मागणीसाठी येथील महिलांनी व युवकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्गावर 3 तास रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर सदर प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयास अकारबंद करण्यासाठी यापूर्वीच पत्र देण्यात आले व त्याची माहिती नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना पत्र दिले. यावेळी मंडळ अधिकारी खिल्लारे, तलाठी बेले, भूमी अभिलेखचे राठोड, सय्यद तय्यब आदी उपस्थित होते. तसेच साईनगर भागातील महिला सविता देशमुख, कमलाबाई चव्हाण आदींसह महिला व युवक मंडळ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त पोलिसांनी लावला होता. ग्रामपंचायत मागायला साईनगरला मध्ये झाले ते सारखं म्हणून आम्हाला इथं बसावं लागलं रस्त्यावर. ग्रामपंचायत आम्हाला पाहिजे, आम्ही आम्हाला ते झाल्यापासून आम्ही उठणार नाही. किती वर्ष झाली तुम्हाला? 17 वर्षापासून मागायलो. 2005 पासून मागायलो होतो आम्ही. आम्हाला कलेक्टर साहेबांना लेखी दिल्याच पाहिजे, आम्ही इथून उठणारच नाही. आम्हाला लेखी म्हणजे पाहिजेच, आम्हाला लेखी. 2005 पासून असं चाललेलं आहे, आम्हाला लेखी पाहिजेच म्हणजे पाहिजेच. नारायण काळे, 7 स्टार न्यूज, कळमनुरी.